सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जातीपातीचं राजकारण जाती धर्म आणि भाषेच्या आधारावर निवडणूक लढवणं अवैधच सर्वोच्च न्यायालय कांद्याचे पडते दर रोखण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतीत एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्राचा निर्णय उपाहार गृहांमध्ये आकारलं जाणारं सेवा शुल्क ग्राहकांसाठी बंधनकारक नाही केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाकडून स्पष्ट पीपीएफ आणि किसान विकास पत्रासह अल्पबचत योजनांवरच्या व्याजदरात चालू तिमाहीसाठी बदल नाही राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती पुढील वर्षापर्यंत डिजिटल करून गावांचा विकास जलदगतीनं साधण्याचं सा मुख्यमंत्र्यांचं सा आश्वासन आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून अनुराग ठाकूर आणि सचिव पदावरून अजय शिर्के यांची सर्वोच्च न्यायालयाकडून हकालपट्टी सविस्तर जातीपातीचं राजकारण गाडून टाकून जनतेनं विकासाचा पर्याय स्वीकारावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या जनतेला केलं भारतीय जनता पार्टीच्या लखनऊमध्ये आयोजित परिवर्तन रॅलीत ते आज बोलत होते जातीपातीचं राजकारण भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे उत्तर प्रदेशाच्या विकासातले अडथळे आहेत देशाच्या विकासासाठी उत्तर प्रदेशाचा विकास घडून यायला हवा असं म्हणाले उत्तर प्रदेशातले इतर पक्ष स्वार्थी कामांमध्ये घडून गेले आहेत तर राज्याला वाचवण्यासाठी एकटा भाजपा प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं काळ्या पैशाचं उच्चाटन करण्यासाठी विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला गेला असून भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा चालूच राहील अशी ग्वाही देखील पंतप्रधानांनी दिली निवडणूक प्रक्रिया ही धर्मनिरपेक्ष प्रक्रिया असून यापुढे उमेदवार किंवा मतदारांच्या जात धर्म पंथ आणि भाषेच्या आधारावर मतं मागून निवडणूक लढवणं अवैध मानलं जाईल असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला असा प्रयत्न झाला तर हा प्रकार बेकायदेशीर ठरवून कारवाई केली जाईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे हिंदुत्वाशी संबंधित विविध याचिकांवर एकत्रित सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यांच्या घटनापीठानं हा आदेश दिला देशाचं संविधान धर्मनिरपेक्ष आहे जात धर्म पंथ आणि भाषेच्या आधारावर मतं मागणं हा एक प्रकारे भ्रष्टाचार असून तो यापुढे खपवून घेतला जाणार नाही धर्माच्या नावाखाली केलेला प्रचार यापुढे बेकायदेशीर ठरवला जाईल असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे कांद्याच्या घाऊक दरात होणारी पडझड रोखण्यासाठी तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतींना एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत मुदतवाढ दिली आहा राज्यात लासलगाव या कांद्याच्या बाजारपेठेत कांद्याचे भाव सुमारे बेचाळीस टक्क्यांनी घसरले असून ते बारा रुपये ऐंशी पैसे प्रति किलोवरून सात रुपये चाळीस पैसे किलो झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यातच राज्यासह कर्नाटक मध्यप्रदेश राजस्थान आणि गुजरातमधून खरीपाचं पीक मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्यानं कांद्याची आवक वाढली आहे केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतींना मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारला केली होती त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं हा निर्णय घेतला आह दक्षातल्या उपाहारगृहांमध्ये आकारलं जाणारं शुल्क देणं ग्राहकांसाठी बंधनकारक नाही असं केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागानं स्पष्ट केलं आहे अनेक उपाहार पाच ते वीस टक्के शुल्क आकारलं जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून आल्यानं केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागानं संदर्भात भारतीय हॉटेल संघटनेकडे विचारणा केली होती सेवा शुल्क देणं ही ऐच्छिक बाब आहे सेवेबद्दल असंतुष्ट असणारा ग्राहक सेवा शुल्क नाकारू शकतो अशी पुष्टी हॉटेल संघटनेनं केली आहे उपाहारगृहाच्या दर्शनी भागात ही माहिती देणारे फलक ठळकपणे लावले जावेत अशा सूचना विभागानं सर्व राज्यांना दिल्या आहेत अल्प बचत योजनांवरच्या व्याजदरात जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी केंद्र सरकारनं कोणताही बदल केलेला नाही पीपीएफवर वार्षिक आठ टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे पाच वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरचा व्याजदरही तसाच ठेवण्यात आला आहे किसान विकास पत्रावर सात पूर्णांक सात टक्के व्याजदर असून सुकन्या समृद्धी खातं योजनेवर वर्षाला साडेआठ टक्के तर पाच वर्षांच्या वरिष्ठ नागरिक बचत योजनेवरही साडेआठ व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीमधल्या राजकारणाचे रोज बदलते रंग पाहायला मिळत मुलायम मुलायमसिंह यादव यांनी काल जाहीर केलेलं पाच जानेवारीचं पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन लांबणीवर टाकलं आहे मुलायमसिंह हो यादव यांनी आज दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेऊन पक्षाचा अध्यक्ष आपणच असून सायकल हे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावं असा दावा केला मुलायमसिंह हो यांच्या परवानगीशिवाय पक्षाध्यक्ष बनलेल्या मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज आपल्या निवासस्थानी पक्षाचे खासदार आमदार नेते यांची बैठक बोलावली आहे राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती पुढील वर्षापर्यंत डिजिटल करून गावांचा विकास जलदगतीनं साधण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे नवी मुंबईतल्या खारघर इथं ग्रामविकास भवन संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते गावागावांमध्ये जलद विकास आणि सुविधा निर्माण झाल्या तर शहरं आणि गावं यांच्यातला भेद दूर होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं अनेक योजना राबवल्या जातात त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण महत्वाचं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले प्रवाहाविरुद्ध जाऊन संघर्ष करत आपल्या विचारांनी समाजात परिवर्तन घडवणारे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे खऱ्या अर्थानं समाजसुधारक होते असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातल्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण आज झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते प्रबोधनकारांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राज्य सरकार निश्चितच प्रयत्न करेल असं मुख्यमंत्री म्हणाले प्रबोधनकारांचा वसा पुढे नेण्याचं काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं शिवसेना प्रमुखांनंतर काम उद्धव ठाकरे करत असल्याच गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले महानगरपालिकेच्या विविध सेवांचा लोकार्पण सोहळाही यावेळी झाला डिजिटल पद्धतीनं व्यवहार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावं याकरता केंद्र आणि राज्य सरकारनं उद्या मुंबईत डिजिधन मेळाव्याचं आयोजन केलं आहे याबाबत मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत वित्त विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांनी आज माहिती दिली मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत हा मेळावा होणार आहे मेळाव्यात विविध बँका ई वॉलेट टेलिकॉम कंपन्या वाहतूक संघटना व्यापारी संघटना रास्त किंमत दुकान चालक स्वयंसहायता गट छोटे विक्रेते आपले सरकार सेवा केंद्र चालक असे विविध प्रकारचे पन्नास स्टॉल्स लागणार आहे डिजिटल व्यवहारासंदर्भात जागृती करून याबाबतचं प्रशिक्षण या, या मेळाव्यात दिलं जाणार आहे कॅशलेस व्यवहार करणाऱ्या ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी आयोजित स्पर्धेतल्या विजेत्यांना यावेळी बक्षिस देण्यात येतील बँकांची नवीन खाती बँक खात्याशी मोबाईल क्रमांक तसंच आधार क्रमांक जोडणी आधार नोंदणीतील दुरुस्ती अशा विविध सेवाही यावेळी देण्यात येणार आहेत यासाठी नागरिकांनी संबंधित दस्तावेज आणावेत असं आवाहन करण्यात आलं आहे सर्वोच्च न्यायालयानं आज बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्क यांची पदावरून हकालपट्टी केली ठाकूर यांच्यावर चुकीची माहिती देणं सुधार प्रक्रियेत व्यत्यय आणणं तसंच खोटं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आरोप होता ठाकूर विरोधात अवमानना कारवाई सुरू करण्याचंही सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं सी आयमध्ये सुधारणा करण्यासाठीच्या न्यायालयाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीत अडथळे आणल्याबद्दल ठाकूर यांना का जबाबदार धरू नये असा प्रश्न न्यायालयानं विचारला आहे लोढा समितीच्या शिफारशींची पूर्तता करण्यात कुचराई केली तर पदावरून दूर व्हावं लागेल असा इशाराही सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआय आणि राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे कर्जावरील व्याजदरात कपात केल्यामुळे लोकांना परवडणारी घरं उपलब्ध व्हायला चालना मिळेल असं मत भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केलं त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या सध्या चलन तरलता वाढल्यानं ही दर कपात करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या निर्णयाप्रमाणेच भविष्यात बँकिंग व्यवस्थेत जी नवी पावलं उचलली जातील त्याचा घरांच्या किमती कमी होण्याबरोबरच छोट्या उद्योजकांनाही फायदा होईल असंही भट्टाचार्य यावेळी म्हणाल्या बँकांचं कामकाज येत्या मार्चपर्यंत सुरळीत होईल असं सुतोवाचही त्यांनी केलं स्टेट बँकेच्या पाच सहकारी बँका तसंच भारतीय महिला बँकेचं महाविलीनीकरण पुढच्या आर्थिक वर्षात होईल अशी शक्यताही अरुंधती भट्टाचार्य यांनी यावेळी व्यक्त केली सध्या विलिनीकरणाचा प्रस्ताव सरकारी मान्यतेच्या प्रतीक्षेत असून हे विलिनीकरण झालं तर स्टेट बँकेला जागतिक स्तरावर पहिल्या पन्नासात स्थान मिळणार रा आहे राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना शिवस्मारकाचा अवाढव्य खर्च कुठून करणार असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला पक्षाच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करताना ते बोलत होते शिवस्मारकाऐवजी गड किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करा असं आवाहन त्यांनी केलं नववर्षाच्या पूर्वसंध्येला भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देहबोली पाहून नोटाबंदीचा निर्णय फसल्याचं लक्षात येत होतं असा टोला त्यांनी लगावला राम मंदिराच्या मुद्द्यावर मतं मागून भाजपानं सत्ता हस्तगत केली मात्र अयोध्येत राम मंदिर उभारता येत नाही म्हणून मुंबईच्या रेल्वे स्थानकाला राम मंदिर असं नाव दिलं जातं याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली मराठी भाषेचा प्रश्न हा अस्मितेचा प्रश्न आहे स्थानिक माणसांना रोजगार मिळालेच पाहिजे असंही त्यांनी ठणकावलं सरकारच्या विमुद्रीकरणाच्या आणि महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्ष राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी के आज सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषदेत केली केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षातर्फे आज राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे जनतेचे हाल होत असून सरकारचा हा प्रयत्न पूर्ण अयशस्वी ठरला आहे असंही राणे म्हणाले विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या पन्नास दिवसानंतर किती काळा पैसा बाहेर आला याबद्दल पंतप्रधान का बोलत नाहीत या प्रश्नांसह त्यांनी अनेक सवाल या पत्रकार परिषदेत उठवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला जनसामान्यांच्या हिताच्या विविध योजनांची घोषणा करून जनतेला दिलासा दिला यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिक गर्भवती महिला छोटे व्यापारी शेतकरी आणि ग्रामीण तसंच शहरी भागातल्या नागरिकांच्या सोयीच्या अनेक योजनांची घोषणा केली याविषयी जनतेनं समाधान व्यक्त केलं आहे जाणून घेऊया त्यावरील काही प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांसाठी मोदींनी बऱ्याच योजना आणलेल्या आहेत गोरगरिबांचा ज्येष्ठ नागरिकांचा फायदा होणार आहे आणि मोदी सरकारला गोरगरिबांचा आशीर्वाद मिळणार आहे तर त्यांची ही कामं लवकर करावी माननीय पंतप्रधान साहेब यांनी शेतकऱ्यांना ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या शेतकऱ्यांना फायद्याच्या आहेत कारण शेतकऱ्यांचं कर्ज घेण्यासाठी तारण ठेवायला लागायचे हे आता लागणार नाहीत तसेच शेतकऱ्यांना व्यवहार करण्याचे असेल ते म्हणजे शेतीसाठी लागणारे अवजारे बी बियाणे खत रोख रक्कम खरेदी करावी लागत होते ते आता क्रेडिट कार्डद्वारे तसेच कॅशलेस मध्ये व्यवहार करू शकतात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी व्यापार विकासासाठी जे निर्णय घेतले आहेत त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक अभिनंदन करतोय तसेच माझ्यासारखे जे छोटे मोठे व्यापारी आहेत जे व्यावसायिक आहेत त्यांना मुद्रा लोन अंतर्गत जी विनातारण तारण आम्ही दिली आहे त्यासाठी मी त्यांचा स्वागत करतो मुंबई दूरदर्शन वृत्त विभागाच्या पुणे जिल्ह्याच्या प्रतिनिधी ऍडव्होकेट अपर्णा करंदीकर यांचा सकाळी अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं त्या त्रेचाळीस वर्षांच्या होत्या गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर किडनी विकारावर उपचार सुरू होते करंदीकर यांनी मरणोत्तर अवयवदान केलं असून त्यामुळे सहा जणांना नव्यानं जीवदान मिळालं आहे उत्तम लेखिका असलेल्या करंदीकर यांनी वकील म्हणूनही काम केलं पुणे आणि सोलापूर न्यायालयात करंदीकर यांनी अनेकांना वकील म्हणून आपली विनामूल्य सेवा दिली राजकोट सुरू असलेल्या रणजी करंड क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीत मुंबईनं आज दुसऱ्या दिवस अखेर चार बाद एकशे एकाहत्तर धावा केल्या त्याआधी तामिळनाडूचा पहिला डाव आज तीनशे पाच धावांवर आटोपला कालच्या धावसंख्येत तामिळनाडूनं आज चव्वेचाळीस धावांची भर घातली शार्दूल ठाकूर आणि अभिषेक नायरनं ना प्रत्येकी चार तर बलविंदर सिंग संधू ज्युनियर आणि गोहिलनं प्रत्येकी एक गडी बाद केला त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मुंबईला चार धावांवर पहिला धक्का बसला रणजी पदार्पण करणारा पृथ्वी शॉ चार करून तंगबूत परतला त्यानंतर मात्र वाघेला आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या गड्यासाठी एकशे पंचवीस धावांची भागीदारी केली यादव त्र्याहत्तर धावा करून बाद झाल्यावर वाघेलाही लगोलग अठ्ठेचाळीस धावाकडून धावबाद झाला पाठोपाठ सिद्धेश लाडही भोपळा न फोडता तंबूत परतला नंतर मात्र कर्णधार आदित्य चंद्रे एकोणीस आणि श्रेयस अय्यर यांनी चोवीस धावा काढून नाबाद राहत दिवस संपेपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही मुंबई अद्याप पहिल्या डावात एकशे चौतीस धावांनी पिछाडीवर असून सामन्याचे तीन दिवस शिल्लक आहेत नागपूर इथं सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवस अखेर झारखंडनं पहिल्या डावात पाच बाद दोनशे चौदा धावा केल्या त्याआधी गुजरातनं पहिल्या डावात सर्व बाद तीनशे नव्वद धावा केल्या हवामान वृत्त येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सोळा नागपूर एकतीस चौदा पुणे एकतीस अकरा औरंगाबाद तीस बारा नाशिक एकतीस दहा कोल्हापूर तीस सोळा रत्नागिरी बत्तीस अठरा सोलापूर एकतीस चौदा आणि अमरावती कमाल एकोणतीस आणि किमान बारा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण गाडून टाकून जनतेनं विकासाचा पर्याय स्वीकारावा पंतप्रधानांचं लखनौ सभेत आवाहन जाती धर्म आणि भाषेच्या आधारावर निवडणूक लढवणं अवैधच सर्वोच्च न्यायालय कांद्याचे पडते दर रोखण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतीत एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्राचा निर्णय उपाहारगृहांमध्ये आकारलं जाणारं सेवा शुल्क ग्राहकांसाठी बंधनकारक नाही केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाकडून स्पष्ट पीपीएफ आणि किसान विकास पत्रासह अल्पबचत योजनांवरच्या व्याजदरात चालू तिमाहीसाठी बदल नाही राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती पुढील वर्षापर्यंत डिजिटल करून गावांचा विकास जलदगतीनं साधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून अनुराग ठाकूर आणि सचिव पदावरून अजय शिर्के यांची सर्वोच्च न्यायालयाकडून हकालपट्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणात निम्न स्तरातल्या जनतेसाठी योजना राबवण्याचं बँकिंग व्यवस्थेला आवाहन केलं होतं या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना कसा होईल याविषयी चर्चा करण्यासाठी बँकिंग अर्थतज्ञ राजीव जोशी यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आला आहे त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार